लहान लहान मुलं छोटीशी मुलं होती ते मग आले माझ्याकडे आले मला म्हटलं की का मामा की आमच्या आईच्या हस्ते मला मिळेल का मी म्हटलं मला मिळेल ना म्हटलं तुमचं कोण आलेलं का नाही आहे तुम्ही इतके लहान तुम्ही जेवच कसे का आले तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं की मामा आमचं कोण राहिलेलं नाही वर्षभरात कोरोनाची लाट आली या लाटेमध्ये पण आपण पण पाहिलं असेल की बरेच लोक दगावली बरेच लोक मेली पण आता असं झालेलं आहे की लोकांचं जीवन इतकं नाजूक झालेलं आहे या नाजूक परिस्थितीमध्ये लोक तर काळजी घेतच नाही आहे पण असं होतं की काय 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 गोष्टी अशा पाहिलेल्या आहेत की जे ऐकलं तरी अंगावर काटे येतात काय काय तर पूर्ण फॅमिली दगावलेली पूर्ण फॅमिली गेलेली आणि लहानच मुलं राहिलेली मग तर ते ती परिस्थिती कशी असेल किती वाईट असेल ते याचा विचार करणं असेल तुम्ही एक दोन मुलं असे असं झालं होतं ते गेले लॉकडाऊनमध्ये दोन मुलं आली लहान लहान मुलं छोटीशी मुलं होती ते मग आले माझ्याकडे आले मला म्हटलं की का मामा की आमच्या आईच्या हस्ते मला मिळेल का मी म्हटलं मला मिळेल ना म्हटलं तुमचं कोण आलेलं का नाही आहे तुम्ही इतके लहान तुम्ही दोघंच कसे का आले तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं की मामा आमचं कोण राहिलेलं नाही आहे आमची आई होती ती पण नाही राहिलेली आहे आणि आमच्या आईच्या असते आम्हाला मिळावी आईसाठी आम्ही तुम्हाला हे करतो म्हणून मी म्हटलं बाळा तुमच्या असते तुम्हाला मिळेल पण इतका वाईट प्रसंग होता तो इतका वाईट काळ होता इतकं वाईट वाटलं की माझ्या डोळ्यातसुद्धा अश्रू आले ते म्हटलं की आता ही मुलं इतकी लहान यांचं जीवन पुढं जागायचं यांचं आयुष्य येतं त्यांना आई वडिलांचा छत गेला आसरा गेला आता ही मुलं कशी राहणार कसं पुढं यांचं काय होणार फ्युचरमध्ये हा प्रश्न मला पडला होता की काय कसं काय करावं आता यांनी आम्ही कैलास स्मशानभूमीमध्ये 3 ते 4 हजार आत्तापर्यंत अंत्यसंस्कार केले नाही आणि अस्थी अस्थीचं तर मला अस्थीचं मी काय मोजू शकत नाही कारण की आम्ही जेव्हा पण अस्थ्या आणतो तर आम्ही मोजत नाही पण माझ्या मते तर मी एक सांगतो 400-500 अस्थींचं आत्तापर्यंत विसर्जन झालेलं आहे आणि अजूनही करतोच आहे आम्ही काय काय वेळा असं झालेलं आहे की लोकांना यायचं इच्छा पण आहे पण लोक कोण क्वारंटाईन असतं त्याच्यामुळं ते आलेले नाही आहेत किंवा कोण लोक असे आहेत की ते घाबरतात त्यांना असं वाटतं की कोरोना झाला होता माझ्या घरच्यांना ते त्याच्यामध्ये जागावलेले आहेत मग आता आपण हे असते नेणार आपल्यालाही कोविड होणार कोरोना होणार मग ते घाबरून ते ह्यानी पण येत नाही पण माझे मते मी माझं म्हणणं असं आहे की तुम्ही घाबरू नका 700-750 मशीनचं आपलं टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमध्ये एकदा माणसाचं शरीर धरण झाल्यावरती तिथं जंतू विषाणू वगैरे असं काय प्रकार राहत नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही या तुम्ही ते अस्थी घेऊन जावा तुम्ही त्या अस्थीचं विसर्जन करा ते तुमच्या करून तुमचा माणूस जो दगावलेला आहे जो वारलेला आहे त्याच्या आत्म्याला एक मोक्ष मिळेल त्याच्या आत्म्याला एक शांती मिळेल.